नमस्कार, अर्चनाज किचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूयात अगदी हॉटेल सारखे स्वादिष्ट कालाजाम घरच्या घरी। कालाजाम करण्यासाठी इथे आपण घेऊयात प्रथम 2 कप मिल्क पावडर। पहिले आपण कालाजाम साठी शुगर सिरप बनवून घेऊया। त्यासाठी ज्या कपानी आपण मिल्क पावडर घेतली त्याच कपानी आपण 3 कप साखर घेऊया। तीन कप पाणी घेऊया। याचा आपण गुलाबजाम साठी करतो तसाच थोडा चिकट पाक करून घ्यायचा आहे। हे बघा, आपल्या पाकाला उकळी आलेली आहे। आता ह्याला आपल्याला थोडा चिकट होईपर्यंत तयार करून घ्यायचा आहे। आपलं हे शुगर सिरप आता रेडी आहे। आता हे थोडं स्टिकी झालेलं आहे तर ह्याला आपण आता गॅस बंद करून झाकण ठेवून देऊयात ह्याच्यावर, म्हणजे हे थंड व्हायला नको। आपण इथे 2 कप मिल्क पावडर घेतली होती त्यात आता आपण ह्या चमच्याने 4 चमचे मैदा टाकूया। त्यात 1/2 चमचा बेकिंग सोडा म्हणजेच की खाण्याचा सोडा टाकूया। त्यानंतर या चमच्याने आपण त्यात 2 चमचे साजूक तूप टाकूया। आता हे मिश्रण एकजीव करून घेऊ। हे मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे। बघा, तुम्हाला दिसत असेल थोडं असं गोळा होतो ह्या मिश्रणाचा असा, म्हणजेच की हे आता छानपैकी एकजीव झालेलं आहे। इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे। हे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे। आता हे आपण ह्यात थोडं थोडं ॲड करून ह्याचा गोळा बनवून घेऊया। पुन्हा मी इथे 1 कप दूध घेतलेलं आहे। आपल्याला ह्या मिश्रणासाठी पूर्ण 2 कप दूध लागलेलं आहे। हे बघा, हा गोळा आपल्याला सध्या असा स्टिकी वाटतोय, परंतु ह्याला आपण 5 मिनिटे असंच ठेवून देऊ। हा 5 मिनिटानंतर छानपैकी मऊ गोळा ह्याचा तयार होईल। 5 मिनिटे झालेली आहेत। आपण एकदा आपलं मिश्रण चेक करूया। हे बघा, किती छान मऊ आपला हा गोळा तयार झालेला आहे। आता मी हा एका ताटात काढून घेते। हा गोळा पहिले आपण थोडा हाताने एकजीव करूया। त्यासाठी वेळ पडल्यास हाताला थोडं तेल घ्यायचं। आता आपण ह्यातलं थोडंसं मिश्रण बाजूला काढून ठेवू। हे जे मिश्रण आपण थोडंसं बाजूला काढून ठेवलं होतं ह्यात मी थोडासा ग्रीन फूड कलर मिक्स करते। आता आपण ह्यात ग्रीन फूड कलर मिक्स करून हा गोळा ग्रीन करून घेतलेला आहे। आपण ह्याचे असे छोटे छोटे गोळे तोडून घेऊया।
आता आपण ह्याचे जामुन बनवून घेऊयात। यात आता असा एक गोळा टाकायचा आणि हा सर्व बाजूंनी पॅक करून घ्यायचा आणि ह्याला असा छान गोल शेप द्यायचा। गोल शेप देताना लक्षात ठेवायचं ह्याला कुठेही क्रॅक जायला नको, एकदम सॉफ्ट आणि सर्व बाजूंनी छान गोळा तयार झालेला पाहिजे। आता राहिलेल्या पिठाचे आपण जामून बनवून घेऊया। इथे मी कढईत तेल तापत ठेवलेलं आहे, हे तेल अगदी कमी गरम पाहिजे। आता ह्यात मी एक एक जामून टाकून घेते। हे बघा, अतिशय मंद गॅसवर आपण याला अशा पद्धतीने पलटवून घेऊ। चमच्याच्या सहाय्याने हलक्या हाताने याला आपण दुसऱ्या साईडनी टर्न करून घेऊ। अतिशय मंद आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। हे बघा किती छान फुलले आहेत ते तेलामध्ये। ह्याला आपण डार्क कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत। आपले हे कालाजाम तयार झालेले आहेत। आता हे आपण काढून घेऊया। बघा किती छान कलर आलेला आहे डार्क। आता हे उरलेले बॉल्स पण यात टाकून देऊया। आपण इथे कालाजामूनसाठी पाक बनवून झाकून ठेवला होता, तो आता गरमच आहे, त्यात आता हे सगळे कालाजामून आपण टाकून देऊया। बघा किती छान दिसतंय। आता ह्याला आपल्याला असंच झाकण ठेवून जवळपास 3 तास हे पाकात मुरू द्यावे लागतील। ह्यावर आपण आता झाकण ठेवून याला 3 तास असंच ठेवून देऊ। आपले कालाजाम रेडी आहेत, मी तुम्हाला सर्व करून दाखवते। आपण याच्यावर थोडं शुगर सिरप टाकूया। हे पहा छान डेसिकेटेड कोकोनटमध्ये कोट करून पण आपण याला खाऊ शकतो। आपले स्वादिष्ट कालाजाम रेडी आहेत। मिठाई आवडल्यास नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।